एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। अतिवृष्टीच्या संकटात पिंपरी आंधळे येथील सरपंचाने एक अनोखा उपक्रम राबवला असून सरपंच म्हणून पालकत्व निभावत गावातील 18 नवविवाहित मुलींची दिवाळी व भाऊबीज स्वखर्चाने साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श निर्माण केला आहे। या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली नासाडी यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। याची जाणीव ठेवत देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपरी आंधळे ग्रामपंचायतच्या सरपंच अंजली अर्जुन आंधळे यांनी सरपंच म्हणून पालकत्व निभावत गावातील 18 नवविवाहित मुलींची दिवाळी आणि भाऊबीज स्वखर्चाने साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श निर्माण केला। गावच्या सरपंच अंजली आंधळे यांनी अनोखा उपक्रम घेण्याचा संकल्प केला। वर्षभरात गावातील ज्या मुलींची लग्न झालेली आहेत अशा सर्व मुलींची दिवाळी आणि भाऊबीज स्वखर्चाने साजरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। तालुक्यातील पिंपरी आंधळे गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सरपंच अंजली आंधळे, पत्रकार अर्जुन कुमार आंधळे, माजी सरपंच त्र्यंबकराव आंधळे, जगदेव डोईफोडे, रामेश्वर आंधळे, सुनीता आंधळे, पोलीस पाटील भगवान आंधळे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू आंधळे, डॉक्टर संजय बोडखे, माजी सरपंच दीपाली डोईफोडे, प्रवीण आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती। 18 नवविवाहित मुलींना सरपंच अंजली अर्जुन आंधळे यांनी साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी नवविवाहित मुली शीतल आंधळे, नेहा काकड, अश्विनी मोरे, शोभा घुगे, लक्ष्मी आंधळे, सुनंदा आंधळे, कल्पना वाघ या महिलांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन कुमार आंधळे यांनी केले। कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, महिला, पुरुष आणि ग्रामस्थ हजर होते। कोरोनाच्या काळात दवाखान्याचा खर्च, लॉकडाऊन मध्ये व्यवसाय बंद आणि या वर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती बिकट आहे। ही बाब लक्षात घेऊन नवीन लग्न झालेल्या मुलींची दिवाळी सामाजिक बांधिलकी जोपासत साजरी करण्याचा मी संकल्प केला असे अंजली आंधळे यांनी यावेळी सांगितले। अंजलीताई अर्जुन आंधळे यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला, एका पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या सोबतीला म्हणजे ते होते अर्जुन पत्रकार, अर्जुन काका आंधळे, त्यांनी त्यांचा हातभार होता दोघांचा, खूप अप्रतिमपणे त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला। माझे वडील हे माझे लग्न व्हायच्या आधीच वारले आणि त्यांनी मला माझ्या पप्पाची आठवण करून दिली, म्हणजेच मला माझे वडील त्यांच्या मध्ये दिसले। गावकऱ्यांच्या जे दिवाळीच्या आणि हॉबीच्या गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा, आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता की सर्व मुली एकत्र येऊन, एवढं संख्येने एकत्र काही येऊन बसू शकत नाही आणि ते एकत्र आले पाहिजे, आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे, हाच उद्देश होता। दोन दिवसापूर्वी आम्ही असा विचार केला की मुलींना आपण साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करावा। ज्या मुलींचं या वर्षी लग्न झालं, पहिली दिवाळी आहे, त्यांची साडी चोळी देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि सर्व मुलींनी आणि गावकऱ्यांनी खूप प्रतिसाद दिला। त्यांचे गावकऱ्यांचे आभार मानते आणि मुलींचे पण आभार मानते। कुटुंबावर दवाखान्यामध्ये उपचार करत असताना आर्थिक संकटाचा भार पडला, त्याचबरोबर या वर्षी महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी, पिकांची झालेली नासाडी, नापिकी यामुळे सुद्धा शेतकरी वर्ग फार मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवर विचार करता माझी पत्नी पिंपरी आंधळे ग्रामपंचायतचे सरपंच आहे आणि त्या माध्यमातून एक विचार असा समोर आला की गावामध्ये की लोकांची आर्थिक स्थिती ठीक नसताना त्यांच्या लेकीबाळी ह्या दिवाळी सणासाठी त्यांच्या माहेरी येतात आणि त्या माहेरी आल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थानं पाहुणचार व्हावा हा एक प्रांजळ हेतू समोर ठेवून ग्रामपंचायत माझी मिसेस ग्रामपंचायत सरपंच असल्या कारणानं एक ग्राम पूजा कायंदे आणि बी डी सवडे, एआयएन न्यूज, देऊळगाव राजा।